बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसीमेवर असलेल्या चेकपोस्टवरती जिल्हाधिकारी डॉ के हरीशकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे असलेल्या अधिकाऱ्यांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. गोवा महाराष्ट्र सीमेवरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून विनापरवाना घेऊन जाणारे मद्य रोख रक्कम याच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश चेकपोस्टवर असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. याबरोबर काही इतर वस्तू आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावे, निवडणूक आयोगाच्या मार्गसूचनेनुसार कारवाई करावी अशी सूचना देण्यात आली. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ के हरीशकुमार यांनी शिनोळी बाची बेळगुंदी उचगाव कोवाड मार्ग महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी ज्या सीमा आहेत त्या ठिकाणी भेट देण्यात आली. याबरोबर या ठिकाणी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावेळी ग्रामीण विभागाचे निवडणूक अधिकारी शिवणगौडा पाटील, तहसीलदार कुलकर्णी, इतर कर्मचारी उपस्थित होते.